जी लस आहे मग ती लस पूर्णतः 45 पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तूर्त 18 ते 44 आपण स्थगित करत आहोत। आज एवढं सांगितलं जातं माननीय मुख्यमंत्र्यांना आदर पुणावालाही भेटले त्यांनी असंही सांगितलं की आम्ही 20 तारखेच्या नंतर आम्ही 1.5 कोटी डोसेस पर मंथ देऊ। आता त्याची विगतवारी ते कशी करायची कॉर्पोरेटला गव्हर्नमेंटला त्याबाबतचा निर्णय ते घेतील कारण ते लंडनला आहे ते आल्यानंतर घेतील परंतु ते ज्यावेळी देतील त्यानंतर पुन्हा आपल्याला 18 ते 44 संदर्भातला निर्णय उपलब्धतेप्रमाणे घेता येऊ शकेल। पण आज मात्र आपल्याला प्राधान्यक्रम हे 45 वयोगटातील पुढच्या दुसऱ्या सेकंड डोससाठी देणं गरजेचं आहे शास्त्राप्रमाणे गरजेचं आहे आणि आरोग्याच्या त्यांच्या काळजीसाठी घेणं गरजेचं आहे म्हणून ही संपूर्ण 18 ते 44 राज्य शासनाने खरेदी केलेली लस आपण डायव्हर्ट केलेली आहे आणि त्यामुळे 18 ते 44 तूर्त स्थगित केलेली आहे। हा झाला एक निर्णय। दुसरा महत्त्वाचा विषय आहे की जरूर लॉकडाऊनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक मंत्रिमंडळातील सदस्यांनी पण बोलून दाखवलं कारण लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण 7 लाखाला पोचलेला महाराष्ट्र आता 4,75,000 दरम्यान आलेला आहे म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेसमध्ये कमी झालेला आहे। भारताचा पर डे ग्रोथ रेट हा 1.4 आहे म्हणजे साधारण 1.5% आहे आणि महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट हा 0.8 आहे त्यामुळं आपण भारताच्या ग्रोथ रेटच्या अर्धे आहोत आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की या सगळ्या ग्रोथ रेटच्या माध्यमातून असेल किंवा अन्य पॅरामीटर्समध्ये सुद्धा निश्चित प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुद्धा आपण कमी आलेलो आहोत। आजच्या या निमित्ताने मी एक जरूर सांगेल की याचा अर्थ आपण पूर्ण आपली कर्व स्टेबल झाला अशातला भाग नाही पण आपण एक डिक्लाइनिंग कमी होत असलेल्या राज्यांमधले आहोत। इतर राज्य आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत। आपण एकूण 36 राज्यांचा असलेल्या या देशामध्ये 30व्या नंबर आहेत ग्रोथ रेटला एवढं कमी आता आपल्याला ग्रोथ रेट आहे आणि त्यामुळं असं वाटतं की आणखीन मंत्रिमंडळाची अशी अपेक्षा आहे की म्युकर मायकोसिस वाढत चाललेला आहे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा केसेस पॉझिटिव्ह जरी काही 12-15 जिल्ह्यात कमी दिसत असले तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत आणि त्यामुळं या असलेल्या लॉकडाऊनला किमान 15 दिवस वाढावी अशी एक चर्चा अशी एक अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे। माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील परंतु एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे। सर सर्वात महत्वाचा विषय आहे की दुसरा लसीकरणाचा डोस किती बाकी आहे आणि किती पर्यंत तो पूर्ण होईल। साधारणपणे कोविशिल्ड हा 16 लाख डोसेस दुसरा डोस बाकी आहे 4 लाख कोवॅक्सिन बाकी आहे 20 लाख एकूण आपल्याला दुसऱ्या डोससाठी आपल्याला लोकांना दुसऱ्या डोससाठी तेवढे डोसेस लागणार आहेत। आता यासाठी आपल्याजवळ कोविशिल्ड हे साधारणपणे 7 लाखापर्यंत उपलब्ध आहेत आणि कोवॅक्सिन आपल्याजवळ 3 लाखापर्यंत उपलब्ध आहे म्हणजे 7 आणि 3 साधारण 10 लाखापर्यंतची व्यवस्था ही नक्कीच आपली लगेचच झालेली आहे आणि ती आपण 1-2 दिवसाच्या आत 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना ज्यांचा आता ड्यू डेट झालेला आहे ती लगेच देऊ आणि म्हणून सातत्याने आपली मागणी करतच आहोत। आपण या मागणीप्रमाणे केंद्र शासनाने जे काही 2-4 दिवसात आणखीन डोसेस मिळतील ते सगळे आपण सेकंड डोससाठीच वापरणार आहोत त्यामुळे तूर्त पहिल्या डोसची अपेक्षा करू नये। दुसरा डोस आपल्याला एकदा पूर्ण करावा लागेल आणि तो पूर्ण झाल्यानंतर 4-5-7 दिवसानंतर मग पुन्हा आपल्याला 45 दिवसाच्या अनुषंगाने किंवा उपलब्ध
लसच्या अनुषंगाने आपल्याला योग्य तो निर्णय पुढच्या वेळेस घेण्यात येईल. ऑक्सिजन साधारणपणे मिशन ऑक्सिजनचा एक महत्वपूर्ण निर्णय आज झालाय आणि उद्योग विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे त्या जिल्ह्याच्या गरजे इतका ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे करायला हवं. मग तो PSA प्लांट असो किंवा एअर सर्किट ब्रेकरच्या सेपरेशनच्या संदर्भातला म्हणजे ASU एअर सेपरेशन युनिट आणि PSA ही दोन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना किंवा कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं. मग ते प्रोत्साहनासाठी एक मोठी यादी आपण त्याच्यामध्ये दिली आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन माफी असेल, इलेक्ट्रिसिटी ड्युटी कमी केलेली असेल, इलेक्ट्रिसिटीचं टॅरिफ कमी केलेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, त्याच्यानंतर 150% किंवा 100% मराठवाडा आणि विदर्भासाठी 150%, इतर भागासाठी 100%, साधारणपणे आपण त्याला GST माफी देण्यात आलेली आहे. अशा अनेक सवलतींचा एक मोठी लिस्ट आहे जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनच्या उद्योजका व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी अशा पद्धतीच्या सवलती इन्सेंटिव्ज ह्या देण्यात आलेल्या आहेत. आज त्याला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांनी अनेक चांगल्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, त्या सूचनांच्या सह त्याला मान्यता दिली जाईल. मात्र ऑक्सिजनच्या संदर्भात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळांनी या निमित्ताने ठरवण्यात आलेलं आहे. एकदा मला वाटतं लस उपलब्ध झाली की नक्कीच पत्रकारांच्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, परंतु लस उपलब्ध होऊ द्या, अगोदर सेकंड डोसचा महत्त्वाचा विषय आपल्याला संपवावा लागेल. मी सांगितलं त्या पद्धतीनं जसं जर आदर पुनावालांनी जसं सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की 20 मेच्या नंतर आपण 1.5 कोटी दर महिन्याला देऊ, आणि तो जर का राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होत असेल, सरकारसाठी गोरगरिबांसाठी लस ही उपलब्ध होत असेल, तर त्याच्यात निश्चित प्रकारे पत्रकारांना आग्रहपूर्वक आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा मांडलेलं आहे आणि त्यावेळेस योग्य तो विचार निश्चित प्रकारे केला. मला असं वाटतं की ज्या अर्थी लोकल ट्रेन म्हणजे आता सध्या तूर्त एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, तर त्या एक्सटेन्शनमध्ये फार काही सवलत दिली जाईल असं वाटत नाही. पण तरीसुद्धा याबाबतचा अंतिम जे फाईन ट्युनिंग ज्याला म्हणू आपण, की छोट्या मोठ्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी असतात ह्यातल्या की बाबा काय करावं काय नाही करू, तर या बाबतीतला अंतिम निर्णय हा 15 तारखेपर्यंत, कारण आज आपली 11 तारीख आहे ना, 12 तारीख आहे, आज तर 13, 14, 15 अजून 2-3 दिवसानंतर त्याची जी काही ज्या काही डू अँड नॉट टू डू काय जे काही गोष्टी असतील, तर त्याबाबतचा सविस्तर नोटिफिकेशन ही सेपरेट निर्गमित करण्यात येईल आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला त्याबाबतच्या अधिक सविस्तर सूचना देण्यात येतील. आज फक्त सुतोवाच एवढाच करेल की मंत्रिमंडळाच्या इन जनरल सदस्यांची ही लॉकडाऊन वाढवावा अशा पद्धतीचा एक कल महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करतात. ग्लोबल टेंडरच्या संदर्भात आता मी सांगितलं की साधारणपणे ग्लोबल टेंडरमध्ये वॅक्सिन ही ग्लोबल टेंडरमध्ये घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा बऱ्यापैकी सर्व लोकांनी या ठिकाणी केली. पण ग्लोबल टेंडर करून समजा फायझर असेल किंवा तुमची मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन अँड जॉन्सन असेल, ह्या ज्या काही लसी आहेत या लसींच्या संदर्भात अगोदर केंद्र शासनाने या लसींना मान्यता देणं गरजेचं आहे, नंबर एक. आणि नंबर दोन, या लसींना जे काही कोल्ड चेन लागतं, जसं आता आपली इथली लस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही 2 degrees to 8 degrees आपण ठेवतो, तशी जे काही इतर लसी आहेत त्यांचं त्यांना -degrees ठेवावं लागतं. आणि ह्या सगळ्याच अनुषंगाने
एकतर केंद्र शासनाची परवानगी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो जर परवानगीचा भाग जर झाला तर ग्लोबल टेंडर काढायला राज्य शासनाची अजिबात अडचण नाही। त्यामुळे लसीकरणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावं आणि संपूर्ण परिस्थिती समजून सांगावी अशा पद्धतीचा सुद्धा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि प्रधानमंत्र्यांना लसीकरणाच्या संदर्भातलं सविस्तर परिस्थिती अवल माहिती करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री पत्र लिहिणार आहेत। सर आज दो महत्वपूर्ण कैबिनेट में निर्णय हुए हैं, क्या दो निर्णय जो हुए हैं उसमें नंबर एक निर्णय ये हुआ है कि आज खास तौर पर 18-44 का जो एज ग्रुप है, जिसमें 1 मई से महाराष्ट्र सरकार ने जो टीकाकरण शुरुआत किया था उसको करीबन हम 5 लाख लोगों के ऊपर 5-6 लाख लोगों के ऊपर टीकाकरण हुआ भी है, लेकिन उसको हमारे को आज एबियंस का मतलब है तुरंत स्थगित करना पड़ रहा है, इसलिए कि सेकंड डोज 45 एज ग्रुप के आगे का ड्यू हो चुका है, जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है, लेकिन वह डोज पूरी तादाद में नहीं मिल रहा है। इसलिए अगर हम सेकंड टीकाकरण टाइम पे नहीं करेंगे तो पहले टीकाकरण का कोई परिणाम नहीं रहेगा, और इसीलिए हमने ये निर्णय लिया है कि जो टीके महाराष्ट्र सरकार ने 18 से 44 उम्र के लोगों के लिए खरीदी किए थे, परचेज किए थे, उसमें से पूरी की पूरी मात्रा वो कोविशील्ड की हो या कोवैक्सीन की हो, वो हम 45 इयर्स के जो राष्ट्रीय टीकाकरण जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है उसकी तरफ हम ट्रांसफर कर रहे हैं, और इसलिए 18 से 44 साल के उम्र का टीकाकरण महाराष्ट्र में तुरंत यानी टेम्पररी बेसिस के लिए हम स्थगित कर रहे हैं। हमें आशा है कि अदर पूनावाला जी जिन्होंने जो कोविशील्ड बनाते हैं उन्होंने मुख्यमंत्री जी को शब्द दिया है, एक वादा किया है कि हम 20 तारीख के आगे जरूर 1.5 करोड़ डोसेस देंगे। अगर वो फाइनल होता है तो जरूर 18 से 44 का जो भी टीकाकरण है हम फिर एक बार शुरू कर सकते हैं। तो ये जैसी अवेलेबिलिटी होगी उस हिसाब से आने वाले दिनों में हम निर्णय लेंगे, लेकिन आज हमारी जो प्रायोरिटी है वो 45 उम्र के आगे के जो लोग हैं, करीबन 4 लाख कोवैक्सीन ड्यू डेट है लोगों के लिए, और 16 लाख सेकंड डोज कोविशील्ड का ड्यू है, तो कुल मिला के 20 लाख डोसेस हमें देना है। और आज हमारे पास हमने करीबन जो केंद्र सरकार ने 10 लाख दिए हैं और हमारी तरफ से 4 लाख ट्रांसफर कर रहे हैं, तो ऐसे कुछ नहीं कुल मिला के 10 लाख हम अभी देना चाहेंगे, और आने वाले कुछ दिनों में और जो भी बचे हैं जो दूसरा टीका देने के लिए जो लोग बाकी रहेंगे उनके लिए भी टीका केंद्र शासन भी कुछ हद तक देगा और राज्य शासन भी जरूर खरीदी करेगा, और उसके माध्यम से हमारे सामने आज एक ही टारगेट है कि हम दूसरा टीका का जो भी ड्यू डेट के जो लोग हैं उनको हम पूरी तरह से टीकाकरण करेंगे। दूसरा मतलब लॉकडाउन दूसरा यह भी है कि सभी लोगों ने अभी 2-3 दिन तक ही लॉकडाउन का जो अवधि है वो पूरी हो जाएगी, तो एक चर्चा जरूर हुई जिसमें कई लोगों ने मांग रखी है कि जिस तरह से महाराष्ट्र आज अगर भारत के अन्य राज्यों की तुलना में अगर देखेंगे तो जरूर महाराष्ट्र में पर डे ग्रोथ 0.8 में है, बल्कि भारत का जो देश का ग्रोथ रेट है वो 1.4 है, तो हम भारत सरकार के ग्रोथ रेट से आधे हैं। और अगर हम अन्य राज्यों से तुलना करेंगे तो जो अन्य राज्यों से तुलना करते हुए हमारा महाराष्ट्र ग्रोथ में अभी 30वें क्रमांक में है, तो हमारे से 30 राज्य ऊपर है जिनकी ग्रोथ रेट हमारे से ज़्यादा है।
तो जरूर लॉकडाउन का असर है, 3T हमारा टेस्टिंग जो भी है वो भी हमने पर डे 2 लाख और पर मिलियन 2.5 लाख के दरमियान हम टेस्टिंग कर रहे हैं और ट्रीटमेंट के हद तक भी पूरा ख्याल हम कर रहे हैं। तो इन जनरल महाराष्ट्र के सभी लोगों को मैं धन्यवाद दूंगा कि उनका सहयोग सहकार्य है, हमारे स्वास्थ्य विभाग के कर्मचारियों का बड़े पैमाने पे सहकार्य है, फ्रंटलाइनर्स का सहकार्य है, एसेंशियल वर्कर्स का सहकार्य है, सभी के माध्यम से थोड़ा बहुत कंट्रोल हम कुछ जिलों में लाए हैं, लेकिन ऐसी बात नहीं है कि सभी जिलों में हम ग्राफ डिक्लाइन हो रहा है या कम हो रही बात नहीं है, कुछ जिलों में अभी भी केसेस बढ़ रहे हैं, तो उनकी फिक्र ज़रूर है और उनके हद तक हमारे को और ज़्यादा ध्यान देना पड़ेगा। और इन जनरल ये सभी केसेस देखते हुए पॉजिटिविटी रेट भी आज कम नहीं हुआ है, जो 10 के नीचे होना चाहिए वो आज भी 10 के नीचे नहीं है, तो ये सभी चीज़ें ध्यान में रखते हुए मंत्रिमंडल के भी सभी लोगों ने और स्वास्थ्य विभाग ने भी 15 दिन तक लॉकडाउन अगर बढ़ाएंगे तो और अच्छी स्थिति में महाराष्ट्र जा सकता है, ऐसी एक मांग या बात रखी है। माननीय मुख्यमंत्री इस पे डिसीजन ज़रूर लेंगे, लेकिन जो उसकी जो फाइन ट्यूनिंग होती है कि क्या चालू रखना है क्या बंद रखना है, ये 15 दिन के बाद उसमें जो भी तब्दीलियां हैं, जो छोटे मोटे अमेंडमेंट्स है वो ज़रूर किए जाएंगे, उसका एक सेपरेट नोटिफिकेशन 15 तारीख के बाद निर्गमित किया जाएगा। सर, ऑक्सीजन निर्माण करने वाली कंपनियों को सब्सिडी और इंसेंटिव देने की बात भी मंत्रिमंडल में हुई। बिल्कुल, एक मिशन ऑक्सीजन, यह एक